गणित नंबर तीन, शेजारील आकृतीत 1.14 मध्ये रेख पीएस लंब रेख आरक्यू, रेख पीएस लंब रेख आरक्यू, रेख क्यूटी लंब रेख पीआर, क्यूटी हा पीआर वर लंब दिला आहे, जर आरक्यू बरोबर 6, आरक्यू ची लांबी 6 घेतली, पीएस ची लांबी 6 घेतली, पी आर ची लांबी आपल्याला 12 दिलेली, तर क्यूटी काढा। तर या ठिकाणी आपण अगोदर काय करू, त्रिकोण पी क्यू आर चा विचार करू, पाया क्यू आर घेऊ, उंची पीएस घेऊ आणि त्रिकोण पी क्यू आर चा क्षेत्रफळ काढू, त्यानंतर पुन्हा त्रिकोण पी क्यू आर च घेऊ, मात्र आता पाया पी आर घेऊ आणि उंची टी क्यू घेऊ आणि काढलेले त्रिकोणाचे क्षेत्रफळ गाठू, त्यानुसार क्यूटी ची लांबी काढून घेऊ। या ठिकाणी पहा, एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर बरोबर आहे 1/2 गुणिले पाया गुणिले उंची, म्हणजेच एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर बरोबर आहे 1/2 गुणिले पाया क्यू आर घेऊ, उंची पी एस घेऊ। याचाच अर्थ एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर बरोबर आहे 1/2 गुणिले क्यू आर ची लांबी 6 गुणिले पी एस ची लांबी 6। या ठिकाणी आपण काटाकाटी करू, 2 × 1 = 6, याचाच अर्थ 6 × 3 सैंत्रिक 18 चौरस एकक, यानी त्रिकोण पी क्यू आर च क्षेत्रफळ। त्यानंतर आता आपण पी क्यू आर हे त्रिकोण घेऊ, पण उंची आता टी क्यू घेऊ, पाया पी आर घेऊ, म्हणून या ठिकाणी मी असं घेणार आहे 1/2 गुणिले पाया पी आर गुणिले उंची पी क्यू बरोबर एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर। मग या ठिकाणी 1/2 ला 1/2, पी आर ची लांबी तुम्ही काढलेली दिलेली आहे 12, क्यूटी ची लांबी आपण काढून घेऊ, पण पी क्यू आर या त्रिकोणाचे क्षेत्रफळ दिले आपल्याला 18 ठेवून देऊ, 2 × 1 = 12, याचाच अर्थ 6 × TQ = 18 आले, गुणिले 6 इकडे आले भागील झाले, म्हणजे टी क्यू बरोबर 18 × 6 इकडे आले भागील झाले, 6 × 6 सैंत्रिक 18 बरोबर टी क्यू ची लांबी किती आली 3, म्हणजेच टी क्यू बरोबर आहे 3 एकक। अशा प्रकारे आपण टी क्यू ची लांबी। गणित नंबर 4, शेजारील आकृतीत एपी हा लंब बीसी वर आहे, एडी ही पॅरल बीसी ला आहे, तर एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी भागिले एरिया, जसे एरिया ऑफ ट्रायंगल बीसीडी चं क्षेत्रफळ काढायला सांगितलं आपल्याला। या ठिकाणी त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण बीसीडी हे दोन्ही त्रिकोण 2 समांतर रेषेमध्ये स्थित आहेत, म्हणून आपण इथं रचना केली रेख डीएम लंब रेषा बीसी। रचना या ठिकाणी करणार मी, रचना रेख डीएम लंब रेषा बीसी काढला, सिद्धता म्हणजे त्या ठिकाणी पहा एडी ही समांतर कशाला आहे, बीसी ला आहे, रेख एडी समांतर रेख बीसी, त्याचबरोबर एपी ही लंब कशावर आहे, बीसी वर आहे, एपी रेख एपी लंब बाजू बीसी। आता पहा रचनेमध्ये तुम्ही म्हणला डीएम हा लंब बीसी वर आहे, एपी हा लंब बीसी वर आहे आणि एडी ही समांतर बीसी ला आहे, 2 समांतर रेषेमधील लंबांतर समान असते, म्हणजेच या ठिकाणी एपी बरोबर आपण घेणार आहे डीएम, इथं कारण लिहिणार आहे 2 समांतर रेषेमधील लंबांतर
लंबांतर, दोन समांतर रेषेमध्ये लंबांतर, दोन समांतर रेषेमध्ये लंबांतर समान असते याला समीकरण नंबर एक देऊ आपण. त्यानंतर आपण असं म्हणणार आहे एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी भागिले एरिया ऑफ ट्रायंगल बीसीडी बरोबर आहे. या ठिकाणी जर विचार केला तर पहिल्या त्रिकोणाचा पाया बीसी घेऊ गुणिले उंची एपी घेऊ, त्याचबरोबर बीसीडी या त्रिकोणाचा पाया बीसीच घेऊ उंची डीएम घेऊ. याचाच अर्थ या ठिकाणी पहा हा बीसी ला बीसीच घेतो मी गुणिले एपी, एपीच्या ऐवजी मी बीसी घेतो कारण एपीचं अंतर आणि डीएमचं अंतर समान आहे. हा एपीच्या ऐवजी डीएम घेतला भागिले बीसी ला बीसी गुणिले डीएम ला डीएम. हा बदल केला कशावंत समीकरण एक वरून, हा समीकरण एक वरून हा बीसी कॅन्सल झाला, एडी पण डीएम सुद्धा कॅन्सल झाला, म्हणजेच एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी भागिले एरिया ऑफ ट्रायंगल बीसीडी बरोबर आहे एक जसे एक. म्हणजेच या ठिकाणी आपण म्हणू शकतो एरिया ट्रायंगल एबीसी जसे एरिया ट्रायंगल बीसीडी बरोबर आहे एक जसे एक. गणित नंबर पाच, शेजारील आकृतीत पी क्यू हा लंब बीसी वर आहे, पी क्यू लंब बीसी वर, एडी हा लंब बीसी वर आहे, एडी हा लंब बीसी वर आहे, तर खालील गुणोत्तरे लिहा. त्यामध्ये नंबर एक ला एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू बी भागिले एरिया ऑफ ट्रायंगल पी बी सी, या दोन त्रिकोणाचे क्षेत्रफळाचं गुणोत्तर काढा. एरिया ऑफ ट्रायंगल पी बी सी भागिले एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी, या दोन त्रिकोणाचे क्षेत्रफळाचं गुणोत्तर काढा. नंबर तीन एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी भागिले एरिया ऑफ ट्रायंगल एडीसी, आणि नंबर चार ला एरिया ऑफ ट्रायंगल एडीसी भागिले एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर पी क्यू सी यांचं गुणोत्तर काढायचे. नंबर एक ला बघू आपण एरिया ट्रायंगल पी क्यू बी भागिले एरिया ट्रायंगल पी बी सी बरोबर आहे पी क्यू बी, पी क्यू बी पाया बी क्यू आहे उंची पी क्यू आहे, पी बी सी, पी बी सी पाया बी सी आहे आणि उंची काय पी क्यू आहे. दोन्ही ठिकाणी उंची समान आहे, जेव्हा उंची समान असते तेव्हा त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर पायावर अवलंबून असते, म्हणून पी क्यू बी या त्रिकोणाचा पाया बी क्यू घेतो, त्याचबरोबर पी बी सी, पी बी सी या त्रिकोणाचा पाया बी सी घेतो. या ठिकाणी दोन्ही त्रिकोणाला उंची पी क्यू काय समान आहे, इथं कारण लिहिणार मी समान उंचीच्या त्रिकोणाची क्षेत्रफळे. नंबर एक च उत्तर आलं आपल्याला. नंबर दोन एरिया ऑफ ट्रायंगल पीबीसी भागिले एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी बरोबर आहे पीबीसी, आकृतीमध्ये पहा पीबीसी या त्रिकोणाचा पाया बीसी आहे उंची पी क्यू आहे, त्याचबरोबर एबीसी, ए बी सी या त्रिकोणाचा पाया हा बी सी आहे उंची एडी आहे. दोन्ही त्रिकोणी दोन्ही ठिकाणी पाया समान आहे, जेव्हा पाया समान असतो तेव्हा त्यांचे क्षेत्रफळचे गुणोत्तर उंचीवर अवलंबून असते, म्हणून या ठिकाणी पी बी सी या त्रिकोणाची उंची पी क्यू घेतो, ए बी सी या त्रिकोणाची उंची एडी घेतो. या दोन्ही ठिकाणी पीबीसी या त्रिकोणाचा पाया बीसी आहे, एबीसी या त्रिकोणाचाही पाया बीसी आहे, पाया समान आहे, म्हणून यांचे क्षेत्रफळ त्यांच्या उंचीवर अवलंबून असते. इथं कारण लिहिणार मी समान पायांच्या त्रिकोणाची क्षेत्रफळे. तसेच पहा नंबर थर्ड ला, नंबर तीन एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी भागिले एरिया ऑफ ट्रायंगल एडीसी, या ठिकाणी जर विचार केला एबीसी या त्रिकोणाचा पाया बीसी आहे उंची एडीच आहे,
त्याचबरोबर एडीसी या त्रिकोणाचा पाया डीसी आहे, उंची एडी आहे, दोन्ही त्रिकोणाला उंची समान आहे. उंची जर समान असेल तर त्यांचं क्षेत्रफळ पायालोमा असते. पहिल्या त्रिकोणाचा पाया बीसी घेऊ आणि दुसऱ्या त्रिकोणाचा पाया काय डीसी आहे. त्याचबरोबर नंबर चार, एरिया ऑफ ट्रायंगल एडीसी भागिले एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू सी बरोबर आहे. एडीसी या त्रिकोणाच्या बाबतीत जर विचार केला तर एडीसी चा पाया डीसी उंची एडी आहे. त्याचबरोबर पी क्यू सी, पी क्यू सी चा पाया क्यू सी आहे, उंची पी क्यू आहे. इथं पाया पण समान नाही, उंची पण समान नाही. अशा त्रिकोण क्षेत्रफळ त्यांच्या पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असतील. म्हणून एडीसी या त्रिकोणाचा पाया डीसी घेतला गुणिले उंची एडी भागिले पी क्यू सी या त्रिकोणाचा पाया पी क्यू सी या त्रिकोणाचा पाया क्यू सी आणि उंची काय घेतली पी क्यू घेतली. म्हणून या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे त्यांच्या पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे